तनु ए तनु काय झालं ग अशी घाबरलीस का तू मी आहे ना जवळ काय झालं स्वप्न पडलं का वाईट अग सांग ना कसं स्वप्न पडलं ते सांग ना बाळा सांग काय झालं स्वप्नात ना अभयला माझ्या अभयला अग वेडे शेवटी स्वप्नच आहे ना ते हे बघ ज्याच्याविषयी असं वाईट स्वप्न पडतं ना त्याला ते चांगलं असतं आणि अशी काच फुटणं सुद्धा शुभ असतं पोरी कसलं शुभ घेऊन बसलीस सगळंच अशुभ करून टाकलं पप्पांनी तनु अग वडिलांच्या बद्दल असं बोलू नये मग बोलण्यासारखंच केलंय त्यांनी माझ्या आयुष्याचा सत्यानाश नाही तनु उलट सत्यानाश टाळावा म्हणून नेहमीच जागरूक असतो तो ऐक तनु नाथानं आयुष्यभरात खूप खूप सोसले आधी मी त्याला दुःख दिलं तू प्रेम विवाहाच्या नसत्या फंदात पडून आयुष्याचं वाटोळ करून घेतलं मी त्यावेळी नाथाने सगळं सावरून घेतलं केवढा मनस्ताप झाला असेल त्याला त्यावेळी पण मुक्काट्याने सोसला त्यानं तेव्हापासून तुझ्या आई बाबतीत तो फार हळवा झालाय म्हणूनच तुला अगदी डोळ्यात तेल घालून जपतोय तो अग नाथाने हे जे वैभव उभारलंय ना हे केवळ तुझ्या सुखासाठी पुरी हो तर चांगलं सुख देत आहेत सगळा मोठेपणा त्यानं स्वतःसाठी हवाय खबरदार असला कृतज्ञपणा करशील तर पोर वयात देशासाठी तळ हातावर शिर घेऊन लढलाय माझा नाथा अग आतून पक्का संन्यासी आहे तो पण तुला नाही कळायचं पण एक सांगून ठेवते त्याच्याबद्दल वाईट बोललेलं मला नाही खपायचं सॉरी आत्या चुकले मी पण या स्वप्नाने माझं तोलच ढळलाय ग अभय कोल्हापूरला गेल्यापासून आता 10 दिवस झाले अजून त्याची काहीच खबर नाही कळली अगं उद्या त्याच्या मित्राकडे चौकशी कर ना हा